ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चोकाकेते विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा. हातकलंगले तालुक्यातील चोकाकेते खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी चोकाकेतील दसरा चौक येथील दलित वस्ती राऊंड गटर्स 10 लाख रुपयांच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धैर्यशील माने यांनी चोकाक गावासाठी अजून निधी देणार असल्याचे वक्तव्य केलं. तसेच केंद्र शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत 1,67,000 इतका निधी उपलब्ध करून दिल्याने गावच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अजून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच डॉक्टर अविनाश बनगे यांनी देखील जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. त्यामुळे माझे गावही चालून झालेले आहे, उकरले सगळे 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 म्हणजे झालेले आहेत आता सध्या. त्यामुळे रस्त्याला जास्त दिवस करून फंड द्यावा एवढी करतोय. आणि माझ्या चोकाकमधला दलित समाज हा 3 ठिकाणी विखुरलेला आहे. खाली जुनी जुनं समाज, मध्यंतरी मातंग समाज आणि इकडे माळावरती असा समाज. आता एक तुमचं इथं झालेलं आहे. आमचा या दलित समाज या भागात मोठा वसाहत मोठे आहे सगळे. त्यामुळं या गावाला स्पेश म्हणजे दलित दृष्टीमधून समाज क्रम धरत असताना त्याला एक वेगळा दर्जा देऊन बाकीच्या गावात जसं फंड मिळालं तसं जास्तीत जास्त मिळावं ही विनंती करतो. केलेलं आहे. आणि छोटं गाव म्हणून आमच्याकडे बघू नका. छोटं गाव म्हणून मला राजकीय दर्जा तुम्ही खूप दिला. एकच राजकीय दर्जा कमी द्या पण आमच्या गावाला पंडित जाधव द्या एवढं आणि मदत करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला. आणि अविनाश असतील, सरपंच असतील, या सर्वांनी याचा पाठपुरावा सातत्याने या ठिकाणी केला. आज गावामध्ये मला मनापासून समाधान आहे की हे इलेक्शनचं आता 15 दिवसात कदाचित आचारसंहिता लागेल. आचारसंहितेच्या आधी सुद्धा शेवटचा फेर काय मिळेल ते चोकात त्यामध्ये राहणार नाही याची खबरदारी या ठिकाणी आम्ही घेऊ. प्रत्येक गावाला जो निधी आपण देतोय त्यामध्ये चोका गावाचा वाटा आम्ही कायमपणे या ठिकाणी काढून ठेवत असतो. निश्चितपणे माने साहेबांच्या पासून चोकाक असेल, अतिग्रह असेल, मुडशिंगी असेल, माले असेल, ही अगदी जवळची भावंड असल्यासारखी गावं एकमेकांच्या साथीनं आपण या ठिकाणी विकास करतोय आणि एकमेकाला साथ देतच आज माझ्यासारख्या माणसाला आपण लोकसभेमध्ये काम करण्याची संधी दिली त्याची उतराई म्हणून खऱ्या अर्थानं आजपर्यंतच्या इतिहासात या लोकसभा मतदारसंघात इतका आला नव्हता एवढा निधी. या प्रसंगी डॉक्टर अविनाश बनगे, मनोहर पाटील, सरपंच सुनील चोकाकर, उपसरपंच अरुण भनाळे, सदस्य प्रवीण माळे, हर्षद कुमार कांबळ, ग्रामपंचायत सदस्य सविता चव्हाण, रेशमा माळगे, अर्चना पाटील, युवा नेते अभय बनगे, सामाजिक कार्यकर्ते अखिल चव्हाण, सुरेश चोकाकर, पांडुरंग खाडे, अभिजित माळगे, गायत्री कुंभार, युवराज नंदीवाले, मुकुंद कुंभार, रवी गायकवाड, अरविंद चव्हाण, सुभाष चोकाकर, महादेव चव्हाण, जयवंत चव्हाण, विकास चव्हाण, ओंकार नननवरे, जयसिंग ढेरे, दादासू बुकशेट्टे, समीर कांबळे, अनिकेत कांबळे, जयसिंग चव्हाण तसेच महिला वर्ग यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी अजित शिंदे, चोकाक.